हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषात आणि विशाळगडावरील अतिक्रमण हटविलेच पाहिजे या घोषणेने माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटना व विविध शिवभक्त संघटनेचे शेकडो कार्यकर्ते इचलकरंजीतून विशाळगडाकडे रवाना झालेत. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शासनाला अल्टिमेटम दिला होता. दरम्यान न्यायालयीन बाब असल्याचे कारण पुढे करत छत्रपती संभाजी महाराज यांना आंदोलन करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न होत होता. मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्ते खूपच आक्रमक झाले आहेत, त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनाही आता आपल्या भूमिकेपासून मागे हटता येत नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात कोल्हापुरात किल्ले विशाळगडाच्या अतिक्रमणावरून वातावरण तणावपूर्ण बनले आहे. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास सरकार दिरंगाई करत असल्याच्या कारणावरून राज्यातील गडप्रेमी आणि स्वतः संभाजीराजे छत्रपती आज किल्ले विशाळगडावर रवाना होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आजच्या आंदोलनाला राज्यभरातून शिवप्रेमी येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्याने किल्ले विशाळगडावर देखील तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हाबंदीही करण्यात आली आहे. असे असले तरी शिवप्रेमी किल्ले विशाळगडकडे रवाना होत आहेत. इचलकरंजी शहर व परिसरातील 50 अधिक वाहनातून शेकडो शिवप्रेमी विशाळगडाकडे आज रवाना झाले. प्रारंभी शिवतीर्थ येथे जमून शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, विशाळगडावरील अतिक्रमण हटाव या घोषणेने परिसर दणाणून सोडला. त्यानंतर चारचाकी वाहनातून शिवप्रेमी विशाळगडाकडे रवाना झाले. यामध्ये सचिन वरपे, प्रकाश मोरबाळे, संतोष सावंत, मधु गुरव, युवराज पाटील, शिवाजी माने, सुनील वरपे, बाळासाहेब सावंत, मधुसूदन भोई, सिनेकलाकार रेणके बंधू, योगेश पाटील, गणेश पाटील, संदीप चौगुले, सचिन कांबळे, रमेश बुगड, राजू दबाले, संदीप गायकवाड, ऋषिकेश पोद्दार, अंकुश जाधव आदींसह शिवभक्त महिला, युवती, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.